बघा आपल्या ग्रुपमधला आमच्या सर्वात बकासूर नावा बॉडी बॉडी बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल, लक्षातच येणार की व्यक्ती कसा खात असेल. म्हणजे 10 लोकांचं जेवण एका व्यक्तीला लागतं, अर्धा तास चालू आहे जेवणाला. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे तारीख 30 मे 2019 आणि आज चाललोय मी लग्नाला. लग्न म्हणजे आपल्या माझ्या कॉलेजच्या एका मित्राचं लग्न आहे, त्याचं नाव आहे जयेश. माझ्यासोबत काम करतो आम्ही एकत्र, DMIT आणि इनबॉर्न टॅलेंटचं काम करतो. त्याचं लग्न आहे, त्या लग्नासाठी आपल्याला खास निमंत्रण आहे आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत त्याच्या लग्नाला. आणि आत्ता मी निघतोय घरातून पनवेलवरून, मला कांदिवलीला जायचं आहे, कांदिवलीला लग्न आहे त्याचं. मला इथून जायला जवळजवळ 2 तास लागतील, कारण मला ट्रेन चेंज करून वगैरे जायचं आहे, तिकडे कांदिवलीला पोहोचायचं आहे. स्वतः निघतोय मी आणि डायरेक्ट आपण आता भेटूया मांडवामध्ये. मांडवामध्ये नाही, डायरेक्ट हॉलवरती भेटूया, कारण मुंबईला लग्न आहे. सो चला. आणि हो मित्रांनो, आपण जयच्या लग्नामध्ये चाललो तर तिकडे आपल्या कॉलेजचे मित्रमंडळी भेटतील, त्यांच्याशी आपल्याला गप्पा वगैरे करायला मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बघूया कोण कोण मित्र त्याच्या लग्नामध्ये येणार आहेत, ज्यांना बरेच वर्ष आपण भेटलेलो नाही आहोत. सो तुम्हाला ते पण तुम्हाला या बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये. जयचं लग्न लागलेलं आहे आणि आत्ता मी जेवणासाठी बाहेर आलेलो आहोत. माझ्यासोबत माझे मित्र आहेत कॉलेजचे सगळ्या मित्रमैत्रिणी. पाठी बघते, बॅकग्राऊंडला फोटोग्राफी चालू आहे. हॅलो तर बोला. हॅलो, हाय. नवनाथ पांगुळ आमचे काउन्सिलर आमच्यासोबत काम करतात. ज्योती मस्तेकर, मस्तेकर ना. आणि नेहा, नेहा फोटोग्राफी करते, नेहा फोटोग्राफी करते, प्रोफेशनल फोटोग्राफर ती बनलेली आहे. आणि आपण तर सगळं यूट्यूबवरती धुमाल उडवतो आहे. आणि हिचं नाव विचित्र, विचित्र. हिचं नाव सुचित्रा, सुचित्रा. ती ब्युटी पार्लरमध्ये प्रोफेशनल काम करते, ती मेकअप वगैरे सगळं काम करते. तर तुम्ही तिच्याकडून मेकअप करून घेऊ शकता. सो आता आम्ही चाललोय जेवण्यासाठी इकडे. पाठी जेवणासाठी लाईन वगैरे लागलेली आहे. आम्ही सगळ्यात शेवटी आलेलो आहोत आणि चाललोय. माझ्यासोबत आहेत आमचे काउन्सिलर. सो कसं वाटतं तुम्हाला इकडे? खूपच छान वाटते. आज आमच्या खास मित्राचं जवळच्या आवाज वाढला पाहिजे. आवाज वाढत नाही मित्रांनो. अशा प्रकारे बघताय पाठी मस्त वेगळे जेवणाची लाईन लागलेली आहे. सगळे लोक जेवत आहेत फुल आणि आम्ही सगळे शेवटी आलो. म्हणजे मांडवामध्ये सगळे जेवणाची तयारी चालू आहे. वाढपी वगैरे कोण नाहीत, आपण हाताने घ्यायचं. अरे आहेत 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 तिकडे. ए आम्हाला ताटक घ्या रे. जेवायचं आहे ताटाच्या बाहेर जाऊन गेलं पाहिजे. आम्हाला पण ताटक घ्या काहीतरी. हा मला आहे. अरे यार आम्हाला कोण घेईल मग? नवनच गेल वाटत. त्यासोबत आमचे पार्टनर, आमचे काका फोटोग्राफर, ते सुद्धा जेवायला आले आम्हाला न सांगता. मी बोलतोय तुम्ही चला, तुम्ही फोटो काढला. आम्ही थोडासा आमचे ग्रुप भेटला होता ना कॉलेजचा, त्याच्यामुळे तिथे पार्टी होतो. सो आत्ता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण करताना शूटिंग करायला ह्यासाठी नाही मिळालं, कारण की आमच्या हातामध्ये ताटं होती. सो माझं जेवण झालेलं आहे, नवनाथचं पण जेवण झालेलं आहे आणि आमच्या ग्रुपमधलं एका व्यक्तीचं झालेलं नाही. ते कोण आहे तुम्हाला बघावं लागेल. बघा आपल्या ग्रुपमधला आमच्या सर्वात बकासूर नावा बॉडी बॉडी बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल, लक्षातच येणार की व्यक्ती कसा खात असेल. म्हणजे 10 लोकांचं जेवण एका व्यक्तीला लागतं, अर्धा तास चालू आहे जेवणाला दादाच्या बाहेर. आणि गरम खूप होत आहे पंखा बाजूला, म्हणून आपण थोडंसं इकडे आलो. सो
आता थोड्या गप्पा गोष्टी करूया नंतर वरती जाऊन. पण काय फोटोग्राफर इकडे आहेत. हा सुचित्राचा नवरा आहे, त्यांना भेटलो मग अशी भाई. भाऊजी काय म्हणतो जरा भाऊजी. हा भाऊजी आहेत ते आपले. भाऊजी इकडे या. तर हे सुचित्राचे मिस्टर आहेत, त्यांची छोटी आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये आपल्याला भेटायला भेटतं, आपण असं कधी भेटत नाही बरोबर ना. तर आम्ही कॉलेजचे सगळे मित्र, आम्ही कधी भेटत नव्हतो ना असं कधी. ग्रुप वगैरे व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे आहेत, परंतु कधी भेटणं असं होत नाही. तर आम्ही जयच्या लग्नानिमित्त आलो इकडे भेटलो. सो खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. आणि आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना भेटणं खूप मुश्किल व्हायला लागलं. पण असे ज्यावेळी काही छोटी हाय करते आपल्याला आणि आपल्याला घामाच्या धारा सुटलेल्या आहेत. सो तुमचं चालू द्या, आम्ही आम्ही आहोत इथे बॉडीगार्ड म्हणून. हा नवनाथ आईस्क्रीम आणायला जातोय आणि मी पण जातो तिकडे. आईस्क्रीमची लाईन संपलेली आता. ए दोन प्लेट घे. आईस्क्रीम संपली का? पोपट पोपट झालेलं आहे. आईस्क्रीम संपल्यामुळे लाईनच संपली. सो बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलेलो आहोत. एक व्यक्ती अशी पण आहे जी मला ओळखत पण नाही. कॉलेजमध्ये असताना कॉलेजमध्ये एकत्र होतो, परंतु आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटतो. बरेच चेंजेस झालेले आहेत. लुकमध्ये चेंजेस झालं असेल, बॉडीमध्ये चेंजेस झालं असेल, त्याच्यामुळे ओळखत नाही. बाकी नेहाने ओळखलं, ज्योतीने ओळखलं, नवनाथ तर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. पण ती आपली काय सांगा, सुचित्राने ओळखलेली नाही आहे, परंतु तिला आपण थोडी माहिती सांगितली ते समजून गेली असेल. लक्षात आलं, तिला सांगितलं. आपल्या भावाचा युट्यूबचा चॅनल आहे, जाऊन चेक कर, सगळी माहिती मिळेल बरोबर ना. सो आत्ता नवीन फोटोग्राफर बनलेले आमचे प्रोफेशनल, त्याने मस्तपैकी कोर्स वगैरे केलेला आहे फोटोग्राफीचा. आणि सगळ्यात पहिली ऑर्डर आली ती आपल्या भावाची जयची. आणि याच्या पुढे भविष्यामध्ये इकडे सुद्धा सेकंड ऑर्डर आहे. इकडे गुड न्यूज आहे, डोहाळे जेवण डायरेक्ट सेकंड ऑर्डर त्यांना भेटणार आहे. आणि आपलं तर काम हे सगळं चालू असणार रिपोर्टिंगचं. आम्ही पण तिकडे आम्हाला पण बोलवा नक्की. हा नक्की ना नक्की. आणि लवकरच आपली एक पिकनिक काढू, आपली पिकनिक काढू ग्रुपची. पावसाळा येतोय आणि त्यानिमित्ताने आपण जाऊ फिरायला. आणि आत्ता हे सगळं झालं, आपल्याला लेक्चर देणार आता नवनाथ पांगुळसर, म्हणजे आपले काउन्सिलर. चला जाऊया बाहेर. तर आता मी बऱ्याच दिवसानंतर भेटलो नवनाथला. काउन्सिलर आहेत ते, आम्ही एकत्र काम करतो. सो ते तुम्हाला काहीतरी थोडक्यात सांगतील, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या जरा. नमस्कार. आत्ता नुकतीच 10वी 12वीची परीक्षा झाली. प्रत्येक पालक हा ॲडमिशनसाठी धावपळत आहे, पण योग्य ठिकाणी कुठं ॲडमिशन घ्यायचं हे पालकांना अजूनही बरेचसे पालक कन्फ्यूज आहेत. तर आम्ही स्वतः एक सायंटिफिक वेने मुलांना गायडन्स करतो, मुलांचे योग्य आणि अचूक करिअर निवडून देतो. तर प्रत्येक पालकांनी एकदा आवर्जून भेट घ्यावी आमची. आणि आपल्या मुलांचं भवितव्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि लाखो रुपये जर तुम्हाला वाचवायचे असतील तर तुम्ही एकदा नक्की आम्हाला भेटा. तर अशा प्रकारचं तुम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला ॲडवाईस करतो की तुम्ही हा रिपोर्ट करून घ्या किंवा माहिती पहिली जाणून घ्या. नक्की तुम्हाला आपण माहिती फ्रीमध्ये मोफतमध्ये तुम्हाला आम्ही ह्या गोष्टी सांगू. आत्ता टाईम वेस्ट न करता जेवण वगैरे झालेलं आहे पोर्टवर, जाव्या वरती रिसेप्शनसाठी आपल्या जयेश भावाच्या तिथे रिसेप्शनला जाव्या. तर मित्रांनो, आत्ता सगळी लोकं जेवून खाऊन आता वरती आलेले आहेत पुन्हा हॉलमध्ये. आणि आम्ही सुद्धा आलेले आहोत, परंतु नवरदेव आणि नवरी इथे नाही आहेत. ते लोकं कपडे चेंज करायला गेलेत, म्हणजे आता रिसेप्शनसाठी ते लोक आता इथे पाठी येतील आणि फोटोग्राफी परत सुरू होईल. तर मला जायचं आहे पनवेलला, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तयारी करायचं आहे पूर्ण जाऊन. मला इथून जाऊया, इथून मला परत पनवेलला जायला मला वाटतं 1.5 तास लागेल. 2 तासापेक्षा जास्त टाइम लागेल, कारण मी येताना मला असं वाटलं होतं की 2 तासामध्ये पोहोचेल मी, परंतु मी पोहोचू शकलो नाही. मला इथे पोहोचायला 12:30 वाजले, म्हणजे नेमकं लग्न लागता लागता इथे पोहोचलो. सो आम्ही बऱ्याच दिवसानंतर परत एकदा नवनाथाने भेटलो आहे. आपल्याला परत DMRT चं काम जोरात चालू करायचं आहे. आणि लोकांनासुद्धा आम्ही आवाहन करतोय की भले तुमच्यापर्यंत जे मेसेज वगैरे येत नसतील, फोटोग्राफ्स वगैरे पहिलं पाठवायचं आपण, म्हणजे बोलतो ना प्रमोशन आपण करायचो, ते येत नसतील तरी पण असं नका समजू की आपण काम बंद केलेलं आहे. आपलं काम सुरू आहे. तुम्ही एनी टाईम कधी पण कॉल करू शकता आपल्याला. DMRT इनबॉर्न टॅलेंटबद्दल तुम्हाला आपण डिटेलमध्ये माहिती सगळी मोफतमध्ये देऊ. आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की हा चांगला योग्य रिपोर्ट आहे आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी, तर तो रिपोर्ट तुम्ही करू शकता बरोबर ना. बरोबर. तर आत्ता एकदम आपण टायमात भेटलेलो आहोत नवरा नवरीला आणि निघायची वेळ झाली आमची पण. तिकडे बघ ना,
पवनात थांबणार आहे, मला जायचं आहे. आणि आमचे फोटोग्राफर, आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर फोटोग्राफी करत आहेत. तर सगळे मित्रमंडळी आज जयेशच्या लग्नाला आलेले आहेत आणि आम्ही सुद्धा आलेलो आहोत. आणि आता रिसेप्शनसाठी ते लोक चाललेत आणि आता आमची पण निघायची वेळ झालेली आहे. नवनात तू थांब त्याच्यासोबत, जयेशसोबत, ठीक आहे? कारण तो खूप घाबरा आहे. आत्ता माझी निघायची वेळ झालेली आहे. आत्ता मी वरती जाऊन भेटायला गेलो जयेशला वगैरे, तर आणखीन उशीर होईल. तर मी फक्त आता नवनातला भेटतो, ज्योतीला बाय करून, सगळ्यांना बाय करून चालतोय. इथून मला जायचं पनवेलला, म्हणजे मला अर्ध गाव आहे माझं, समजा पनवेलला जायचं. इथून कांदिवलीवरून 2-3 ट्रेन चेंज करून जायचं आपल्याला. सो एक ती लढाईच आहे. आता मी निघतो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या भावाच्या लग्नामध्ये केलेली शूटिंग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बाजूला घंट्याचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि आपण कनेक्टेड राहू. चला ते भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन.